नमस्कार नमस्कार, अक्षरा रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर एकदम हलके फुलके शरीराला पचेल अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. हिरव्या मुगाची रेसिपी डोसा घेऊन आलेला आहे. तर एक वाटी मी हिरवा मूग स्वच्छ निवडून घेतलेले, खडे वगैरे काढून. त्यामध्ये एक वाटी तांदूळ घातलेले आणि 4 चमचाभर उडीद डाळ टाकलेले आणि सर्व टाकून म्हणजे पातेल्यामध्ये टाकून 4 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले बघू शकता. आणि 8 तासासाठी हे मी भिजू घातलं होतं, भिजून ठेवलं होतं पाणी टाकून. बघू शकता 8 तासानंतर ना ते हिरव्या मुगाला मोड पण आलं होतं. बघू शकता किती छान फुललं होतं, छान भिजलं होतं. छान भिजलं तरच डोसा व्यवस्थित होते तर त्यामुळे छान 4-5 तास तरी निदान आपण भिजू घालायला पाहिजे. तर मी थोडंसं भिजवलेलं उडी जे डाळी वगैरे आहे, तांदूळ वगैरे, ते घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये. 1-4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर अवेलेबल कोथिंबीर टाकायचं, थोडंसं आलं टाकून घ्यायचं आणि थोडेसे जिरे वगैरे टाकून व्यवस्थित सर्व टाकून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करायचं. आपण डोसेला, तांदळाच्या डोसेला कसं पेस्ट करून घेतो त्या पद्धतीने पेस्ट करून परत मी फक्त 5 ते 7 मिनटासाठी थोडंसं मीठ आणि थोडंसं सोडा टाकून ठेवलं होतं 10 मिनटासाठी. बघू शकता सर्व टाकून परत थोडंसं पाणी टाकून आपलं चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं, मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपलं पळी वगैरे असेल त्याच्यानं बघा 10 मिनटासाठी पण हे खूप छान फुलते आपलं हे पीठ व्यवस्थित. आपलं रात्रभर आपण मिक्सरला जरी पेस्ट करून ठेवल्यावर कसं फुलते ना, त्या पद्धतीने खूप छान फुलते. अजून कोथिंबीर वगैरे जास्त असेल तर जास्त हिरवं दिसलं असतं आपलं हिरव्या मुगाचं, थोडं काही जास्त हिरवं झालं नव्हते. त्यानंतर ते मी 10 मिनटासाठी ठेवलं. आता इकडं पटकन मी 5 मिनटात चटणी करून घ्यायला लागले. थोडीशी चणा डाळ असते तर ते चणा डाळ घेतलेले पुटाने, थोडीशी शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं, हिरव्या मिरची, थोडंसं आलं, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकून हे आणि हे सॉरी लसूण पण टाकायचं 4-5 पाकळ्या. सर्व टाकून व्यवस्थित मिक्सरला बारीक एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून बघू शकता हे डाळे घातलं होतं मी. त्यानंतर ना पेस्ट करून घेतलं बघू शकता चटणी. आपलं खूप छान शेंगदाणे आणि आपलं डाळे, थोडंसं खोबऱ्याची चटणी खूप छान होते. तर आपण ह्याला फोडणी द्यायचं बघू शकता. तर छोटी फोडणीच्या भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकून कढीपत्ता आणि जिरे मोहरी टाकून आपण फोडणी दिलेली. हे आता मी साईडला ठेवते झाकून. बघा किती छान आपलं हे पीठ फुललं होतं. त्यानंतर ना मी इथं डोस्याचा तवा ठेवलेला आहे आणि आधी तवा ठेवल्यानंतर गरम झाल्यावर थोडीशी तेल टाकून आपलं घरात थोडंसं ह्याच्याने पुसून घ्यायचं तवा. त्यानंतर ना आपण डोस्याचं जे बॅटर असते ते टाकून व्यवस्थित डोसा करून घ्यायचं. बघू शकतो खूप छान चविष्ट स्वादिष्ट एक नंबर आपलं हे हिरव्या मुगाची डोसा होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा, हे मुलांसाठी हेल्दी आहे आणि पौष्टिक पण आहे. पचनास जलद पचते, हे हलकं आहे आणि हिरवे मूग थंड आहे आपल्या शरीराला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडस लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद.